मध्ये बारामती मध्ये येतील. ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दल काय सांगाल, निवडणुका कधी होऊ शकतात? ओबीसी आरक्षण तर आता मिळालेलंच आहे. केवळ जो ऑर्डर आला त्या ऑर्डरमध्ये एक कन्फ्युजन आम्हाला लक्षात आलं की ज्याचं नोटिफिकेशन निघालं नाही अशा सगळ्यांना ओबीसी आरक्षण लागू केलं, पण त्यात जो आकडा टाकला त्या आकड्यामध्ये नोटिफिकेशन न निघालेल्या 92 नगरपालिका टाकण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणून त्या संदर्भात आम्ही कोर्टामध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी रिकॉलिंग ऑफ ऑर्डरचा एक अर्ज केलेला आहे आणि आम्ही कोर्टाच्या लक्षात आणून देणार आहोत की आता त्या 92 अध्यक्षपदाकरता ओबीसी आरक्षण लागू आहे आणि सदस्यपदाकरता नाही आहे, तर त्याच्यामुळे हे कन्फ्युजन झालेलं आहे. एवढी एक सुधारणा आम्हाला करून द्या अशा प्रकारची मागणी आम्ही केली आहे. आता इलेक्शन कधी घ्यायचं हे तर इलेक्शन कमिशन ठरवेल. देवेंद्रजी, मंत्रिमंडळ विस्ताराबाबतीत जेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विचारलं तेव्हा ते असं म्हणतात लवकरच.